नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अठरा स ऑक्टोबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉमवर तुम्हाला आय ए एस मेन्स जी एस प्लस एस ए आणि एम पी एस सी मेन्स एस ए मराठी इंग्लिश आणि इंग्लिश मराठी हे तीन मॉडेल्स जे आहेत या संबंधीचे डिटेल्स मिळतील तर ज्या लोकांना इंटरेस्ट असेल ती लोक अप्लाय करू शकतात आणि त्यासंबंधी मेल करून डिटेल्स घेऊ शकतात विज्ञान तंत्रज्ञानाची आजची आपली पहिली जी न्यूज आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे जिनोम इंडिया जिनोम इंडिया हा जो प्रोजेक्ट आहे याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे ॲक्च्युली जिनोम इंडिया हा खूप आधीपासून चर्चेत हो असणारा प्रोजेक्ट होता पण त्याच्यावर ॲक्च्युअल काम आता सुरू होतं आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार वीसपासून जिनोम इंडिया In कॅटलॉगिंग द जेनेटिक व्हेरिएशन्स इन इंडियन्स भारतीय लोकांमध्ये जेनेटिक व्हेरिएशन्स बघणं ना म्हणजे काय जेनेटिक जे काही डिफरन्सेस आहे काय जे काही बदल आहेत तर जेनेटिक व्हेरिएशन्स बघणं हे याच्यामध्ये फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि एकंदरीत जीन सिक्वेन्सिंग पण ह्याच्यात आहे जीन सिक्वेन्सिंग काय असतं जो आपला डी एन ए आहे तर डी एन एमध्ये जे असतं बघा ए टी सी जी ना तर हा जो सगळा प्रकार आहे तर याचे सिक्वेन्सेस प्रॉपर तयार करणं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे त्याचं जैव तंत्रज्ञान विभाग हा प्रकल्प राबवणार आहे तर हे एम सी क्यूसाठी लक्ष ठेवायचं की जिनोम इंडिया हा जो प्रोजेक्ट आहे हा केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री त्याच्या अंडर जैव तंत्रज्ञान विभाग हा ना बायोटेक डिपार्टमेंट जे आहे तर ते हा प्रोजेक्ट राबवणार आहे तर ते एक महत्त्वाचं याच्यामध्ये आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जीनोम सिक्वेन्सिंग याच्यात असणार आहे आणि भारतीयांच्या आरोग्याचं विश्लेषण याच्यात केलं जाईल आणि त्याच्यामुळे देशाचं वैद्यकीय धोरण ठरवण्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा असणार आहे लॉंग टममध्ये डॉक्टर रेणू स्वरूप सचिव आहेत जैवतंत्रज्ञान विभाग हा ना विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय तर तर्फे हा प्रकल्प राबवला जातो आहे आणि डॉक्टर रेणू स्वरूप याचे सर्वे सर्व असणार प्राध्यापक विजयालक्ष्मी रवींद्रनाथ आता प्राध्यापक विजयालक्ष्मी रवींद्रनाथ या संचालिका आहेत सेंटर फॉर ब्रेन रिसर्च इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरूमध्ये सेंटर फॉर ब्रेन रिसर्च जे आहेत त्याच्या डिरेक्टर प्राध्यापक विजयलक्ष्मी रवींद्रनाथ या प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत जसं आपलं चंद्रयान होतं बघा तर तिच्यामध्ये आपण काही नावं बघितली होती की ते महिला तिच्यामध्ये त्यांना नेतृत्व दिलं होतं त्याच पद्धतीने इथं डॉक्टर रेणू स्वरूप आहे प्राध्यापक विजयालक्ष्मी रवींद्रनाथ आहेत ही दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे इंडिया जिनोम प्रोजेक्टबद्दल राष्ट्रीय पातळीवर प्रथमच राबवल्या जात असणाऱ्या प्रकल्पामध्ये या बावीस संस्था आहेत टोटल बावीस इन्स्टिट्यूशन्स हिच्यामध्ये आहेत ना आता जनुकीय नकाशा काय प्रकरण आहे तर जनुकीय नकाशा म्हणजे काय रक्ताच्या नमुन्याचं संकलन केलं जातं त्याच्यामध्ये मग हिमोग्राम मेदाचं प्रमाण शर्करेचं प्रमाण साखर किती आहे यकृत मूत्रपिंड कार्यक्षमता रक्तदाब असं त्याचं विश्लेषण केलं जातं म्हणजे रक्ताच्या नमुन्याचं विश्लेषण करणं त्यानंतर रक्तातून डी एन ए वेगळा करायचा आणि सुमारे चोवीस हजार जणुकांचं पृथककरण त्याच्यातून करायचं ही प्रोसेस दहा हजार व्यक्तींची माहिती संकलित झाल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये जनुकीय नकाशा किंवा जिनोम मॅप ज्याला म्हटलं होतं तर तो तयार होईल ओके म्हणजे याच्यामध्ये सिंपल आहे रक्ताच्या नमुन्याचं विश्लेषण रक्तातून डी एन ए वेगळा करून त्याचं पृथककरण करणं आणि दहा हजार व्यक्तींची माहिती संकलित झाल्यावर जनुकी नकाशा तयार करणं आता याच्यामध्ये भारतीय रोग भारतीय लोकांमध्ये जे काही रोग विकार आहेत त्याचं स्वरूप त्याचं मूलभूत जनुकीय कारण याचा या शोध घेतला जाईल आणि ऑब्व्हियसली याच्यामधून जे रोग आहेत की ज्यांच्यासाठी आपल्याकडे खूप काही चांगली ट्रीटमेंट नाही आहे तर ती येत्या काळात येऊ शकते सो so, हा जो इंडिया जिनोम प्रोजेक्ट आहे जिनोम इंडिया हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि आगामी याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेत तुम्हाला याच्यावर प्रश्न नक्की दिसतील जागतिक भूक निर्देशांक दोन हजार वीस ग्लोबल हंगर इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी तर ही रिलीज झालेली आहे कुठल्या संस्था याला रिलीज करतात कन्सन वर्ल्ड वाईल्ड आणि वेल हंगर लाईफ या दोन संस्था आहेत ज्या संयुक्तपणे हा निर्देशांक प्रकाशित करतात तर हे एक लक्षात ठेवायचं मोस्ट प्रॉब्ली हा प्रश्न यू पी एस सी प्रिलेम्समध्ये विचारला जातो की कोण पब्लिश करतं परंतु याला अपवाद काय आहे दोन हजार वीसचं वर्ष आहे की याच्यामध्ये जे काही इंडेक्स निर्देशांक रिपोर्ट ते विचारले गेलेले नाही आहेत तुम्ही आधीचे जर पेपर बघितले तर सतरा अठरा सोळा एकोणीस तर तुम्हाला याच्यामध्ये हा प्रश्न रेग्युलर सापडतो तर हे चेंजेस होत असतात परंतु तरीसुद्धा तो एक ट्रेंड होता यू पी एस सीमधला आणि जागतिक भूक निर्देशांक किंवा कुठलाही निर्देशांक तिच्यामधलं जे रँकिंग आहे तर दोन हजार वीसमध्ये भारत एकशे सात देशांमध्ये चौऱ्याण्णव आहे तर हे आपल्याला एम पी एस सीच्या वेगवेगळ्या एक्झाम्ससाठी खूप खूप महत्त्वाचं आहे दोन हजार एकोणीसचा जर चा विचार केला तर चा दोन हजार एकोणीसमध्ये एकशे सतरा देशांमध्ये भारताचा क्रमांक एकशे दोन होता हा या ना यावेळेस दहा देश कमी आहेत बघा एकशे सातच देशांचं मूल्यमापन झालेलं आहे मागच्या वेळेस एकशे सतरा होतं आणि इकडे जे आहे चौऱ्याण्णव रंग क्रमांक आहे तो मागच्या वर्षी एकशे सतरामध्ये एकशे दोन होता आता जर तुम्ही निकष बघितले आणि त्याच्यानुसार कामगिरी बघितली तर याच्यामध्ये चार निकष महत्वाचे आहे मालन्यूट्रिशन चाईल्ड स्टंटिंग चाईल्ड वेस्टिंग चाईल्ड मॉर्टॅलिटी तर हे जे काही आहे हंगर इंडेक्स त्याचे चार निकष जे आहे ते प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा याच्यामध्ये कुपोषण म्हणजेच मालन्यूट्रिशन स्टंटिंग जे आहे की बुटकेपणा वेस्टिंग म्हणजे काय मुलांची वाढ खुंटणं की मसल ज्या आहेत त्या प्रॉपरली डेव्हलप होत नाहीत दर चाइल्ड मॉर्टॅलिटी तर मालन्यूट्रिशन चौदा टक्के चाइल्ड स्टंटिंग बुटकेपणा खूप वाढलेला आहे चौतीस पॉईंट सात त्याच्यानंतर वेस्टिंग सतरा पॉईंट तीन है ना आणि बालमृत्यू दर तीन पॉईंट सात आणि हा बुटखेपणाबद्दल याच्या आधीही आपण रिपोर्ट्स बघितले होते ना बोन विटा वगैरे खाऊन काही होत नाही है ना एकोणावीसशे एक्याण्णव ते दोन हजार चौदा हा जो काळ आहे याच्यामध्ये तुम्ही जर भारत बांगलादेश नेपाळ पाकिस्तान या देशांचं कुपोषणाचे कारण जर बघितले एक नाईन्टीन नाईन्टी वन ते दोन हजार चौदा तर यांनी म्हटलं होतं की आहारात विविधता नसणं तोच तो आहार घेणं आईचं शिक्षण कमी असणं बघा एज्युकेशन हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे इन केस ऑफ हंगर आणि दुसरं म्हणजे कौटुंबिक दारिद्र्य तर म्हणजे असं बऱ्याचदा तोही एक इशू असतो की तुमच्याकडे खूप पैसे नसले तरी चालतं कारण तुम्ही तुमच्याकडच्या नॉलेजचा प्रॉपरली वापर केला म्हणजे आजच्या डेटमध्ये तुम्ही बघा की इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी कितीतरी प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते प्रोडक्ट्स ना हजारो रुपयापर्यंतचे प्रोडक्ट्स आहेत पण खरंच इम्युनिटीसाठी एवढा पैसा खर्च करणं अपेक्षित आहे का म्हणजे जर तुमच्याकडे अप्रोप्रिएट शिक्षण असेल तुम्ही जर तुमचं डेली रुटीन सेट केलेलं असेल आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार जर समोर ठेवला तर तिच्यामधून गोष्टी क्लिअर होतात तुम्ही फार कमी रिसोर्सेसमध्येही चांगल्या गोष्टी मॅनेज करू शकता सो एज्युकेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आता भारताचा जो रँक आहे त्याच्यानुसार भारत उपासमारीच्या बाबतीत गंभीर प्रवर्गात गणला होतो है ना खूप काही चांगली परिस्थिती नाही आहे आपली कारणं आताच्या याच्यात दोन हजार वीसनुसार कुठली कारणं आहेत तर भारतांमध्ये योजनेची अंमलबजावणी किंवा नियमन योग्य होत नाही ज्या वेगवेगळ्या योजना आहेत है ना आता पोषण माह आणि त्या सगळ्या गोष्टी फिट इंडिया मुवमेंट असेल त्याच्यानंतर रुको असेल कितीतरी गोष्टी आपण पोषणासंबंधी आधी बघितल्या होत्या तर त्यांची अंमलबजावणी प्रॉपर होत नाही नियमन प्रॉपर नाही आहे आणि हा सर्वच हिच्यात प्रॉब्लेम आहे आपला आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योजना घेऊन येतो आणि त्या सगळ्या डब्यात जातात आपल्या उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश असे मोठी राज्य जी आहेत तिथं भूक निवारण आणि पोषण आहार पुरवण्याबद्दल खराब कामगिरी जी आहे ती भारतासाठी प्रतिकूल ठरलेली आहे आणि ह्या गोष्टींमुळेच भारताचे रँक जो आहे तो कमी आहे भारतापेक्षा चांगली कामगिरी कोण आहे बांगलादेश म्यानमार पाकिस्तान नेपाळ श्रीलंका म्हणजे ही अशी लोकं आहेत हे बांगलादेश वगैरे हो नेपाळ की त्यांच्या इथली साखर संपली ते आपल्याकडून घेऊन जातात पण तरीसुद्धा त्यांनी हा ना भूक जी आहे ती आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने टॅकल केलेली आहे तर ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला बघणं गरजेचं आहे शेवटी काय असतं ना की या रँकवर सगळं काही नाही आहे बऱ्याचदा याच्यात बरेच इश्यू असतात हा ना की बाबा आपण लगेच की पाकिस्तानचं आपलं रँकिंग पाकिस्तानचं रँकिंग आपल्यापेक्षा चांगलं आहे तर असा काही प्रकार नाही आहे त्याचे बरेचसे इशू असतात डॉक्युमेंटेशन असतं आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी होतात सेवन्टी सिक्स पर्सेंट रुरल इंडियन्स कांट अफोर्ड न्यूट्रिशनल डाईट म्हणजे बघा की जे काही ग्रामीण भागातले लोक आहेत ग्रामीण भागातले नागरिक भारतातले तिच्यातल्या शहात्तर टक्के लोकांना न्यूट्रिशियस डाईट मिळतच नाही हाही एक रिपोर्ट आहे आणि हा जो आहे की फूड पॉलिसी नावाचं जर्नल आहे तिच्यामध्ये ही माहिती आलेली आहे याच्यामध्ये परत आपल्याला एक गोष्ट ती क्लिअर होते की दुसरा एक मुद्दा आपण हिच्यात बघितला होता की अवेअरनेस अवॉंग पीपल हा ना अवेअरनेस पण नसते की एकंदरच डाएट कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे तर तो पण एक मुद्दा याच्यामध्ये आहे पन मुद्दा पन तर अवेअरनेसचा पण मुद्दा आपण एकदा मागे बघितला होता तुम्हाला आठवत असेल तर तर इथं जे आहे की लोकांना न्यूट्रिशियस डाईट मिळत नाही ग्रामीण भागातला हाही एक रिपोर्ट आलेला आहे फूड पॉलिसीमध्ये तुम्ही जर यस्ट असे रेफरन्सेस जरी लक्षात ठेवून ते ॲड केलेत तर ते तुम्हाला हेल्पफुल होतात त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की फूड सिक्युरिटी आपण आता सोळा ऑक्टोबरला जागतिक अन्न सुरक्षा दिवस आणि त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या साजऱ्या आता याच्यामध्ये मुद्दा येतो की ग्लोबल वॉर्मिंगचा कसा इम्पॅक्ट होतो तो ऑब्वियसली ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग जे आहे टेम्परेचर इन्क्रीज होणार सगळं तुमचं ओव्हरऑल जे काही क्लायमेट आहे तिच्यातले चेंजेस आहेत मग मान्सून असेल ना? है ना त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे ओशनचं ॲसिडिफिकेशन होणं है ना प्लांट मीठ है ना प्लांट मीठमध्ये काय काय येतं बघा की जे काही चना ना? जे है, है ना चिकपिक्या त्याच्यानंतर जे काही आहे की ग्रेन्स आहेत त्यांना प्लांट मीठ म्हटलं जातं सी फोर प्लांट सी थ्री प्लांट्स त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट एकंदरच तुमचं प्रोडक्शन जे आहे ते कमी होत जातं दिवसेंदिवस जमिनीची अवस्था बघा ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंग एसेसाठी आणि सगळ्याच याच्यासाठी तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे की फक्त अन्न सुरक्षा असं नाही ग्लोबल वॉर्मिंग हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की ज्याच्यावर प्रश्न रेग्युलरली विचारले जातात हा चेहरा तुम्हाला परिचयाचा असेल हा चेहरा आधीही आपण बघितला होता हा ना न्यूझीलंडसारखा जो देश आहे जवळपास पन्नास लाखाची लोकसंख्या तिथं आहे आता खरं तर भारत न्यूझीलंड असं कम्पॅरिझन होत नाही करोनाच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं होतं आणि आज करोनामुळे सोशल डिस्टन्स मास्क वापरण्याचा काही संबंधही नाही येत इतक्या चांगल्या पद्धतीने तिथं करोना नियंत्रणाखाली आलेला आहे सो जेसिंडा ॲड्रन ज्या आहे त्यांना परत एकदा पंतप्रधानपदी तिथं ह ना त्या निवडून आलेल्या आहेत तर हे त्यांची उपलब्धी असणार आहे आणि जेसिंडा ॲड्रन ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त हे जे करोना संसर्ग रोखण्यात त्यांनी यश मिळवलं त्याच्या बेसिसवर निवडून आलेले आहेत न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी फेरनिवड झालेली आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार वीस तर सार्वत्रिक निवडणूक जी झाली तिच्यामध्ये त्या विजयी झाल्यात आणि त्यांचा जो पक्ष आहे उदारमतवादी मजूर पक्ष त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे एकोणपन्नास टक्के मतं त्याला मिळालेली आहेत आणि एकशे वीसपैकी चौसष्ट जागांवर विजय आता इथली जी पद्धत आहे ती प्रपोशनल वोटिंगची पद्धत आहे बघा आपल्याकडे काय आहे फर्स्ट पासपोस्ट सिस्टीम जी आहे इकडं प्रपोर्शनल आहे एकशे वीसपैकी चौसष्ट जागा त्यांनी न्यूझीलंडनी जिंकलेल्या आहेत यांच्या पक्षांनी उदरमतवादी पक्षांनी आणि त्या परत एकदा विराजमान झाल्यात त्या पदावर आता बघा हा न्यूझीलंड आहे न्यूझीलंडमधच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आता न्यूझीलंड हा पृथ्वीचा एकंदर मॅप हा जो तुम्हाला दिसतो हा इथं न्यूझीलंड आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा आस्पेक्ट जो आहे की हा टस्मान सी आहे बघा इथं इकडं जे आहे इकडं ऑस्ट्रेलिया आहे ओके म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याच्यामध्ये टस्मान सी आहे आता याच्यात दुसरा एक मुद्दा असा आहे की जे काही नॉर्थन आणि सदन हे जे, जे दोन जर तुम्ही हे केले तर इथ्यातून मध्यभागी कुक स्ट्रीट जाते बघा तर हेही एक लक्षात ठेवा एम सी क्यूकरता इकडं पॅसिफिक ओशन आहे आणि याच्यानंतर सदन आल्प्स हे इथं आहेत हॅ ना त्याच्यानंतर दुसरं जे आहे की वेलिंगडन नावाचं ठिकाण जे आहे ते इथं लक्षात ठेवा हेही एक महत्त्वाचं आहे इथलं हा नॉर्थ आयलँड आहे ऑकलँड जे एक बघा ऑकलंड कुठं आहे नॉर्थ आयलँडमध्ये आहे सो न्यूझीलंड आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते एक लक्षात ठेवा राजस्थानमध्ये इंदिरा रसोई योजना राबवली जात होती ऑगस्ट दोन हजार वीसपासून पासून ही इंदिरा रसोई योजना काय आहे की गरजूंसाठी भोजन दिवसातून दोन वेळा भोजन दिलं जातं वीस रुपयामध्ये आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नावाने ही योजना आहे राजस्थानची तर तेवढं एक लक्षात ठेवा त्यांनी आकडेवारी वगैरे दिली आहे पन्नास लाख लोकांपर्यंत पोहोचलो ते आकडेवारी जोरात असते एकदम राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद ट्वेंटी ट्वेंटी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे घेतली जाणारी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद जी आहे ती आता ऑनलाईन होणार आहे दोन हजार वीस करता ऑब्वियसली कोविड नाईन्टीन याचा मुख्य विषय काय आहे शाश्वत जीवनासाठी विज्ञान तंत्रज्ञान सस्टेनेबल लाईफ जे आहे त्याच्याकरता सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि तिच्यामधले जे काही उपविषय आहेत शाश्वत जीवनाकरता परिसंस्था शाश्वत जीवनासाठीचं तंत्रज्ञान शाश्वत जीवनासाठी सामाजिक नाविन्यपूर्णता शाश्वत जीवनासाठी पारंपरिक ज्ञान शाश्वत जीवनासाठी आराखडा विकास कार्य प्रतिकृती आणि नियोजन आता साधी गोष्ट आहे की शाश्वत जीवनावर जर इन केस प्रश्न आला किंवा त्याच्याशी रिलेटेड एसे आला तर तुम्ही नुसते ह्या मुद्द्यांच्या आधारे पण ते लिहू शकता म्हणजे हे मुद्दे जरी तुम्ही इलॅबरेट केले एम पी एस सीला समजा ए सी आलेला आहे आपल्याला तर तिच्यामध्ये काय पंचवीस मार्कासाठी चारशे शब्द आहेत पाच मुद्दे तुम्हाला खूप प्रॉपरली इथं आहेत है ना परिसंस्था तंत्रज्ञान आता सामाजिक नाविन्यपूर्णता आता काय असतं न्यू नॉर्मल काय आहे तेच आहे है ते ना की तुम्ही मास्क लावा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा लहान गट दहा ते चौदा वर्ष मोठा गट चौदा ते सतरा वर्ष राष्ट्रीय पातळीवरचे जे उत्कृष्ट बालवैज्ञानिकांचे आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद राष्ट्रीय पा, पातळीवरचे जे उत्कृष्ट बालवैज्ञानिक असतील त्यांना आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदसाठी देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी याच्यातून मिळेल तर ऑब्विस्ली याच्यामधून मग सिलेक्टेड कॅन्डिडेट इंटरनॅशनल लेवलला जातील चायनाने त्यांच्या फ्लॅगसाठीचा कायदा केलेला आहे बघा हाँगकाँगमध्ये लास्ट इयर जे काही म्हणजे प्रोटेस्ट झाले होते चायनाच्या अगेन्स्ट तर तिच्यामध्ये चायनाचा फ्लॅग वगैरे मग ते है ना फार जाळणं फेकणं फाडणं असले प्रकार झालेत मग त्यांनी आता काय केलेलं आहे की क्रिमिनलाइज केलेली आहे ॲक्टिव्हिटी की तुम्ही इंटेन्शनली जर इन्सल्ट करत असाल नॅशनल फ्लॅगची आणि एम्ब्लेमची तर त्या केसमध्ये तुमच्यावर कारवाई होऊ शकते आता जानेवारी एकपासून पासून हे लागू होणार आहे दोन हजार एकवीसपासून आणि मग याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी की तुम्ही फ्लॅग आणि एम्ब्लेम जे आहे त्यांचं तर त्याची डिग्निटी मेंटेन नाही केली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि क्रिमिनलाइज ॲक्ट आहे भारतामध्ये काही आहे का तर है ना फ्लॅग कोड आपल्याकडं आहे ना फ्लॅग कोड आहे किंवा फंडामेंटल ड्युटी जी आहे तिच्यामध्येही आहे की आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे वगैरे तर यांना आता ना, ले 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 है ना हाँगकाँगच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे ते त्यांचा खूपच वाद आहे पैगंबराच्या व्यंगचित्राच्या वादातून शिक्षकाचा शिरक्षेत हे पॅरिसमध्ये झालेलं आहे आता खरं तर हा प्रश्न विचारला जाण्यास चान्सेस कमी आहेत जेवढं धार्मिक संवेदनशील असे इशू मस्पली येत नाही पण तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे की प्रेषित मोहम्मद पैगंबर जे आहे तर यांच्यावरची व्यंगचित्र किंवा चित्र, चित्र, चित्र काढण्यात आली होती तर तो शार्ली एब्दोचा इशू जो आहे तो खूप फेमस आहे शार्ली एब्दो मॅग्झिनमध्ये ते फोटो छापले गेले होते आणि त्याच्यामुळे काय झालं होतं की त्याच्यावर इशू झाला होता हल्ला झाला होता आणि ते कोर्टात पण केस चालू आहे आता आता ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे यांनी पुनर्प्रकाशित केलेली आहेत व्यंगचित्र आणि एक शिक्षक होते की ते शिक्षक इतिहासाचं शिक्षक होतं आणि तो सगळे ते दाखवून व्यंगचित्र दाखवून चर्चाकडून आणत होता आणि याच्यामध्ये मग एका अठरा वर्षीय संशयिताने पोलिसाला गोळ्या घातलेल्या आहे मुलांना त्या मुलाला पोलिसांनी गोळ्या घातलेल्या आहेत आणि त्या मुलाने शिक्षकाचा शिरच्छेद केलेला आहे या सगळ्या इशूमुळे तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत एक तर धार्मिक ज्या काही इशूज आहेत ते तुम्हाला खूप प्रॉपरली डील करता आले पाहिजेत तिच्यामधून कुणाच्या भावना दुखवता कामा नाही किंवा तो अशा पद्धतीने समोर ठेवता आला पाहिजे की सर्वांना तो ॲक्सेप्टेबल राहील तो कुठलाही धर्म असू देत कुठलीही जात असू देत कुठली कम्युनिटी असू देत त्यांची डिग्निटी मेंटेन होणं गरजेचं आहे तर हा सगळा इशू आहे पॅरिसमध्ये झालेलं आहे हे सगळं आणि हे न्यूजमध्ये पण आहे सगळं आयसर पुणे जे आहेत तिथल्या है ना दोन सायंटिस्टने असिम्टोमॅटिक केसेस ज्या असतात कोविड नाईन्टीनच्या त्या आयडेंटिफाय करण्यासाठी स्मेल टेस्ट आणलेली आहे आता खरं तर याच्यामध्ये एक सिम्पटम आहे की स्मेल जे आहे तर तुम्हाला तुमची जी वास घेण्याची क्षमता असते ती कोविड नाईन्टीनमध्ये बऱ्याचदा जाते आणि हे एक लक्षण आहे तुम्हाला वास वास घेता येत नाही आणि त्याच्यामुळे यांनी जे केलेलं आहे की त्या गोष्टीला समोर ठेवून की असिम्टोमॅटिक केसेसमध्ये टेस्ट करता येईल की तुम्ही ओळखू शकता हा ना की असिम्टोमॅटिक केसेस कारण असिम्टोमॅटिक केसेसचा इश्यू असा आहे की भारतामध्ये जे कोविड नाईन्टीनचे पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा या असिम्टोमॅटिक केसेसचा आहे कारण यांना सिम्पटम दिसत नाहीत त्यामुळे हे पॉझिटिव्ह असून पण बहुतांशी बऱ्याच लोकांपर्यंत तो आजार घेऊन जातात त्याच्यानंतर हा एक खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे तर याच्यावर मी एक सेपरेट लेक्चर बनवून देईल की जगन वर्सेस जजेस जजेस तर बऱ्याचदा असं होतं की जजेस पण चुकीच्या पद्धतीने वागतात पण प्रत्येक वेळेस तुम्ही इम्पिचमेंट करू शकत नाही महाभियोग लावू शकत नाही कारण ती एक लेंथी प्रोसेस आहे तर बऱ्याचदा अशाही काही चुका असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी नेमकं काय आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया कशा पद्धतीने डील करतात है ना जज अगर है ना गलत करेगा तो उसे कोण जज करेगा तुम्ही वेब सिरीज बघितली असेल है ना तो जजची गलती आपण बघूयात त्यासंबंधी काय आहे सेपरेट लेक्चर एक करून देतो जागतिक अन्न दिवस दरवर्षी सोळा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो बरोबर जागतिक आरोग्य परिषदेद्वारे जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो हे चुकीचं आहे तर हा एफ ए फूड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनद्वारे होतो जागतिक आरोग्य परिषदेद्वारे नाही अन्न सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती करणे या दिवसाचा उद्देश आहे बरोबर सो अ आणि क योग्य आहे पुढचा प्रश्न बघा भानू अथय्या यांच्याबद्दल बिनचूक विधान भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या अभिनेत्री आहेत का नाही तर हे चुकीचं आहे तर त्या वेशभूषाकार आहेत त्यामुळे पहिला ऑस्कर तर मिळवून दिला पण त्या अभिनेत्री नाहीत रणांगण हा एकमेव व्यावसायिक नाटकासाठी वेशभूषा केली बरोबर महाराष्ट्रातल्या कोल्हापूर येथे जन्म झाला होता हे बरोबर आहे बर अ आणि क तर हेचं उत्तर आहे रेड लाईट ऑन गाडी ऑफ इनिशिएटिव दिल्ली सागर तलाव हैदराबाद त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये बंडाबहादूर यांची तीनशे पन्नासावी जयंती आहे बरोबर बंडाबहादूर यांची जमीनदारी प्रथा मोडीत काढली हेही बरोबर आहे सिख राज्य होतं पहिलं त्याची स्थापना त्यांनी केली हेही बरोबर आहे सगळे स्टेटमेंट बरोबर आहे बंडाबहादूर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाबद्दल बिनचूक विधान ओळखा आजचा पहिला प्रश्न नोंदणी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झाली एकोणीसशे एकोणपन्नास पासून कार्यरत आहे जगातली एकमेव वृत्तसंस्था संपता स्वतःचा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे ना नफा ना सहकारी तत्वावर कार्य करते फक्त क फक्त ब फक्त अ अ आणि क त्याच्यानंतर खालीलपैकी ठिकाणं कशासाठी प्रसिद्ध आहेत चन्नपटना निर्मल इटिकोप्पाला त्याच्यानंतर कोंडापल्ली नृत्यकला खेळणी गायन वस्त्रोद्योग द बॅटल ऑफ बिलॉंगिंग हे पुस्तक खालीलपैकी कुणी लिहिलंय अरुण शौरी शशी थरूर रघुराम राजन उर्जित पटेल न्यू स्टार्ट करार कोणत्या देशाशी संबंधित आहे इस्रायल पॅलेस्टाईन उत्तर कोरिया दक्षिण कोरिया सुदान नायजेरिया अमेरिका रशिया निवृत्त न्यायाधीश मदन बी लोकूर समिती कशाशी संबंधित आहे नागरिकता दिल्ली विस्ता प्रकल्प महिला सुरक्षा प्रदूषण याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो